अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात आदिवासी समाज बांधवांनी 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस भव्य मिरवणूक काढून साजरा केला। यावेळी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते भगवान एकलव्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून थेट एकलव्य नगरपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत आपली पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले हातात तीर कमान घेऊन रथात स्वार बांधव आदिवासी संस्कृतीचे जणू दर्शन घडवत होते। डीजेच्या तालावर थिरकत हातात लाल झेंडे फडकवत असंख्य आदिवासी बंधू भगिनी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत गोंडे, श्रीराम महाजन, नामदार महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, माजी सभापती नवल राज, माजी नगरसेवक आतिश झालटे आदी मान्यवर उपस्थित होते। तर सालू सिंग शेवाळे, राजू मोरे, लहू मोरे, विलास मोरे, सुधाकर सोनवणे, किशोर गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समाधान सोनवणे, सुरेश गायकवाड, कृष्णा जाधव, समाधान जाधव, प्रवीण ठाकरे, करण माळी, रमा गायकवाड, मोहन गायकवाड या आदिवासी बांधवांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडला। ज्या पवित्र
शबरीचे उष्टे बोरक प्रभू रामचंद्रांनी खाल्ले आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मग जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाली मग मोगलांच्या विरोधात महाराणा प्रतापांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्याचा लढा उभारताना राणा पुंजांच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासी बांधवांनी या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजांची लढा देत असताना आदरणीय भगवान बिरसा मुंडा यांनी देखील आपल्या प्राणांची आहुती दिली. आम्ही सर्व आदिवासी अशा मोठ्या विरासतचे पायिक आहोत की जे या देशासाठी या देशाच्या स्वाभिमानासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी मागे पुढे झटत नाही. येणाऱ्या काळात देखील ज्या विविध योजना शासनाच्या असतील त्यासाठी नेहमी आदिवासी बांधवांसोबत आम्ही सर्वजण अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या ज्या ज्या योजना असतील ज्या ज्या मागण्या असतील त्यासाठी आम्ही सतत झटत राहू. आमची शिकवणच आहे की पतका अंतिम लक्ष नाही आहे, सिंहासन चढते जाना, सब समाज को लिए साथ में आगे आहे बढते जाना. आणि आदिवासी बांधवांच्या विकासाला ज्या ज्या गोष्टी अडथळे निर्माण करतील या देशामध्ये ज्या ज्या विघातक गोष्टी घडतील त्यासाठी आदिवासी बांधव हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खांद्याला खांदा लावून लढतील. आणि जेव्हा जेव्हा आदिवासींच्या हक्काचं कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करील त्यांच्याविषयी कोणी चुकीच्या गोष्टी पसरवील तर त्यांना आम्ही हेच सांगणार आहोत की द्वंद्व काळातक पाला जाय, युद्ध कब तक टाला जाय, हम भी है राणा के वंशज हेक जातक पाला जाय. जय आदिवासी, जय भगवान वीर एकलव्य. जागतिक विश्व आदिवासी गौरव दिन या निमित्त सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. आदिवासी हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असा आहे की आदिवासी बांधव हे निसर्गपूजक आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाच्या सर्व गोष्टीचं संरक्षण करून त्याचं देखभाल करत असतो. म्हणून हा गौरव दिवस विश्व गौरव दिवस साजरा करण्यात येतो. तालुक्यामध्ये आपले जितूभाऊ चंदूभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज एवढी ही जयंती साजरी होत आहे. तसेच संपूर्ण आमची जी आदिवासी डी टीम आहे त्या टीमने अहोरात्र मेहनत करून गावोगाव खेडेपाडी फिरून संपूर्ण जनतेला आव्हान केलं की या जयंतीला या आणि जयंतीला आल्यानंतर आपण जगाला तसेच समाजाला हा संदेश देऊ की आदिवासी हा बांधव शांततेने एवढी मोठी रॅली काढू शकतो. हा संदेश आम्ही संपूर्ण जगाला तसेच संपूर्ण समाजाला देतोय. जय एकलव्य, जय बिरसा, भगवान एकलव्य के. आदिवासी दिवस असून आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस असून माझ्या भिलबांधवांना सर्व भिलबांधवांना मी शुभेच्छा देतो. आणि 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस आहे म्हणून आम्ही सरकारला एक विनंती करतो की आम्हाला पण ही सुट्टी जाहीर करावी हे विनंती करतो आम्ही सरकारला. सर्वांना जय आदिवासी, जय एकलव्य. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या मंगलाच्या दिनी मी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आज जामनेर शहरामध्ये जो जागतिक आदिवासी गौरव दिवस जो साजरा केला जातो आहे हा जागतिक आदिवासी दिवस हा फक्त आपल्या भारत देशामध्येच नाही तर हा पूर्ण जगात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आदिवासींचा गौरव केला जातो असा मंगल दिली आजचा हा सर्व आदिवासी समाज जामनेर शहरामध्ये एकत्रित आला आणि मोठ्या संख्येने शांतप्रियपणे ही मिरवणूक काढण्यात येत आहे. तर सर्व आदिवासी बांधवांचं मी आभार मानतो आणि पूर्ण आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो. आपकी जय, जय आदिवासी. जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय आपकी जय, जय एकलव्य, जय जवाहर. आज 9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिनाच्या निमित्त जामनेर तालुक्यातील व जामनेर शहरातील सर्व आदिवासी बांधवान इथं जमलेले आहेत आणि सरकारला एकच आमचं म्हणणं आहे की देशामध्ये अजून पण आदिवासी जिवंत आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाजावर असे अन्याय अत्याचार करू नये आणि अन्याय अत्याचार कुठेतरी थांबायला पाहिजे असं आम्ही सर्व संघ
आमच्या समाजाकडनं मी एक प्रतिनिधित्व सर्व आदिवासी बांधवांना एकलव्य संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय एकलव्य. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.